Hello friends, we are going to see the third part of our chapter 1. आपण आपला जो chapter 1 म्हणजे पहिला धडा जो आहे त्याचा तिसरा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. In this video we are going to learn the last part of this lesson. Then let's get start. For each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. Each type of butterfly म्हणजे फुलपाखरू कोणत्याही प्रकारचं असलं the type of plant on whose leaves its female will lay eggs is fixed. की त्याच्या ज्या leaves आहेत त्याच्यावरती जी female आहे female butterfly जी आहे म्हणजे जी मादी आहे फुलपाखराची ती अंडी घालतच असते. The time the larva take to emerge from the egg is different for different types of butterflies. म्हणजे लार्वा जो आहे अळी जी आहे ते अंड्यातून बाहेर येण्यासाठी जो द टाइम आहे जो वेळ आहे तो प्रत्येक बटरफ्लाई किंवा फुलपाखराच्या बाबतीत वेगवेगळा असतो. देयर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. कॅटरपिलर म्हणजे जे सुरवंट आहे जे किड्यासारखे दिसतात त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटरपिलर्स असतात. डिफरंट टाइप्स ऑफ कैटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे कैटरपिलर्स आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट दे आर विथ डिफरंट कलर्स म्हणजे ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. देयर बॉडी इज लॉन्ग. त्यांचं जे शरीर असतं ते लांब असतं. मेनी टाइप्स ऑफ कैटरपिलर्स आर हेरी. काही जे सुरवंट असतात ते हेरी म्हणजे केसाळ असतात. तुम्ही असे सुरवंट सुद्धा पाहिले असतील. असा सुरवंट आणि त्याच्यावर छोटे 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 केस असतात. मेनी कैटरपिलर्स आर हेरी म्हणजे ते कसे असतात केसाळ असतात. हियर आर द व्हेरियस टाइप्स ऑफ बटरफ्लाईज. दे आर विथ डिफरंट कलर्स. डू यू नो आफ्टर वी हैव क्लीन द ग्रेन वी बाय वी स्टोर इट इन अ बॉक्स. आपण आफ्टर वी हैव क्लीन द ग्रेन वी बाय म्हणजे आपण जे ग्रेन म्हणजे धान्य आणतो ज्वारी आणतो तांदूळ आणतो बाजारातून वी बाय म्हणजे खरेदी करतो. देअर आफ्टर वी स्टोर इट इन अ बॉक्स. आपण काय करतो ते बॉक्समध्ये काय करतो म्हणजे डब्यामध्ये ठेवतो साठवतो. इवन देन आणि साठवल्यानंतरसुद्धा वेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज काही दिवसानंतर आपण तो डबा उघडला वी मे सी सम इन्सेक्ट्स इन इट. आपल्याला काय दिसतात त्याच्यामध्ये काही कीटक किंवा काही किडे दिसतात त्याच्यामध्ये. देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोर्ड इन प्लेसेस लाईक वेअरहाउसेस इन द ग्रॉसर शॉप ऑर इवन इन अवर होम्स. देअर कॅन बी इन्सेक्ट इन द ग्रेन स्टोर्ड इन द प्लेसेस लाईक वेअरहाउसेस. जे गोडाऊन असतात गोदामे असतात की जिथं खूप शंभर शंभर हजारो हजारो पोती साठवली जातात धान्याची. और इन द ग्रॉसर शॉप जे किराणा दुकान आहे त्या ठिकाणी सुद्धा किंवा इवन इन अवर होम्स आपल्या घरी सुद्धा असे इन्सेक्ट आपल्याला धान्यामध्ये पाहायला मिळतात. आता हे कसं होतं त्याच्यामध्ये इन्सेक्ट काय येतात कसे येतात पहा. इफ अ फीमेल इन्सेक्ट ले एग्ज इन दिस ग्रेन. जेव्हा या धान्यामध्ये जी कीटकाची जी फीमेल आहे मादी आहे ले एग्ज इन दिस ग्रेन त्याच्यामध्ये त्या धान्यामध्ये जर तिने अंडी घातली तर देन वी कॅनॉट सी देम बिकॉज ऑफ देअर टायनी साईज. आपल्याला त्या अंड्यांच्या खूप लहान आकारामुळे ते अंडे आपल्याला दिसत नाहीत. द वॉर्मथ अँड एअर दे गेट इन द बॉक्स इन विच द ग्रेन इज स्टोर्ड इज इनफ फॉर देम टू ग्रो. त्याच्यामध्ये जी ऑम म्हणजे ऊब मिळते त्यांना आणि एअर म्हणजे थोडीशी जी हवा मिळते ती त्यांना इनफ म्हणजे पुरेसे असते फॉर द ग्रोथ ऑफ देम. त्यांची वाढ होण्यासाठी जी एअर आणि जी वॉर्मथ आहे ती नेसेसरी असते जी गरजेची असते ती त्यांना पुरेशी ठरते. सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स. म्हणून त्यांची ग्रोथ जी आहे ती बॉक्स म्हणजे डब्यामध्ये सुद्धा कंटिन्यू म्हणजे सुरूच राहते. दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ. वी हॅव सीन द 4 स्टेजेस ऑफ ग्रोथ. फर्स्ट एग लार्वा प्युपा अँड अडल्ट. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. आपण जर डबा उघडला तर आपल्याला या सगळ्या स्टेजेसमधले त्याच्यातलं हे पाहू शकतो. आपण फक्त त्याचे जे टायनी एग्ज आहेत छोटी छोटी अंडी आहेत ते आपण पाहू शकत नाही. What we have learnt in this lesson? Let us recall the lesson. A hen sit on her eggs to hatch them. कोंबडी अंडी उबवण्यासाठी त्या अंड्यांवर बसत असते. द फुली ग्रोन चिक ब्रेक्स द एग शेल अँड कम्स आउट. जे फुली ग्रोन चिक म्हणजे पूर्ण वाढ झालेलं जे पिल्लू आहे ते काय करतं, ब्रेक्स द एग शेल म्हणजे काय करतं, जे अंड्याचं कवच आहे पांढरं बाहेरचं कवच असतं ते फोडतं अँड कम्स आउट बाहेर येतं. नेक्स्ट पॉइंट इज एग कॅटरपिलर क्रायसेल्स अँड अडल्ट आर द फोर स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. बटरफ्लायच्या वाढीच्या किंवा त्याचे जे लाईफ सायकल आहे जीवन आहे त्याच्या फोर स्टेज असतात. वन एग, सेकंड कॅटरपिलर और लार्वा, थर्ड प्युपा अँड फोर्थ इज अडल्ट. देर आर द फोर स्टेजेस. द प्लेन टायगर बटरफ्लाय लेज इट्स एग्स ऑन द लीव्ज ऑफ मिल्कवीड प्लांट्स. म्हणजे जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे की ज्याला मराठीमध्ये बिबळा कडवा फुलपाखरू म्हणतात ते काय करतं, ले इट्स एग्स ते अंडी घालतं. कुठं घालतं, ऑन इट्स लीव्ज ऑफ द मिल्कवीड प्लांट म्हणजे रुईच्या झाडावर त्या अंडी घालतं. द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग आणि अंड्यातून अळी बाहेर येते. इट इज कॉल्ड द कॅटरपिलर आणि त्यालाच कॅटरपिलर असं सुद्धा म्हटलं जातं. वेन द ग्रोथ ऑफ कॅटरपिलर इज कम्प्लीट म्हणजे जे सुरवंट आहे त्याचं काय वाढ पूर्ण झाली, इट इंटर्स द प्युपा स्टेज तर ते प्युपा कोशाच्या अवस्थेत जातं. ड्युरिंग विच इट लिव्ज इनसाइड द क्रायसेल्स. ते क्रायसेल्स म्हणजे त्याला सगळ्या बाजूने वेढलेलं असतं का ते कोशामध्ये बंदिस्त झालेलं असतं. द अडल्ट बटरफ्लाय इमर्ज फ्रॉम द क्रायसेल्स. इट हॅज सिक्स लॉंग लेग्स. बटरफ्लाय हॅज सिक्स लॉंग लेग्स अँड फोर ॲट्रॅक्टिव्ह विंग्स. त्याला सहा लांब असे लेग्स म्हणजे पाय असतात अँड फोर ॲट्रॅक्टिव्ह विंग्स आणि चार आकर्षक पंख असतात. अशा पद्धतीने हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. आपण जो नेक्स्ट याचा जो एक्सरसाइज आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करून पाहणार आहोत. याचे जे क्वेश्चन ॲन्सर्स आहेत, ॲन्सर ब्रीफ, ट्रू ऑर फॉल्स और फिल इन द ब्लँक्स, वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.